10 मधले होऊ शकतात, तरच एखादा बिल्डर डेव्हलपमेंटला घेईल ही जागा. आता जो एफ एस आयमध्ये वाढ झाली म्हणजे किती स्क्वेअर फूटचं बांधकाम करता येईल, यात गव्हर्नमेंटने काय केलं, पहिलेच्या तरतुदीमध्ये नियम बदलून आता ती वाढ करून दिली आहे. त्यामुळे ज्या बिल्डिंग जुन्या झाल्यात त्या बिल्डिंग पाडणार बिल्डर, आणि तिकडे जे एक्झिस्टिंग रहिवासी आहेत त्यांना फ्री ऑफ चार्ज ही जागा मिळते, प्लस त्यांना 20%, 30%, 40% एक्स्ट्रा जागा दिली जाते. एवढं आता एक्स्ट्रा बांधकाम बिल्डर करू शकतो, आणि ते विकून ह्या सगळ्या एक्झिस्टिंग लोकांना जागा देऊन प्लस त्यांचं 3 वर्ष बिल्डिंग बांधायला जाईल, 3 वर्षाचं भाडं जमा देणार, डिपॉझिट देणार, त्यांचं सामान न्यायला पैसे पण देणार. एवढं सगळं बिल्डर केव्हा करू शकतो, ज्या वेळेस एफ एस आय वाढला आहे की तुम्ही आता एवढं बांधकाम केलं आहे त्या तुम्हाला दुप्पट बांधकाम करता येईल, पण ते पैसे एवढेच मिळणार आहे की एक्झिस्टिंग लोकांना ह्या सगळ्या फॅसिलिटीज देऊन त्यांना ते परवड. तर एफ एस आय कन्सेप्ट तिकडे येतो की एफ एस आय आणि इथे काय म्हटलं, इन्क्लुडिंग ॲडिशनल एफ एस आय. एफ एस आय काय केलं की ह्या शहराची क्षमता किती आहे, ते किती लोक राहू शकतात, म्हणजे बिल्डिंग जरी सातमधले गेली तरी रस्ते जे काय पाण्याची व्यवस्था आहे ती, आणखीन सांडपाणी वाहून गेलं पाहिजे त्याची व्यवस्था, मग ज्याप्रकारे गव्हर्नमेंटकडे ही व्यवस्था आहे त्याप्रमाणे त्या शहरामध्ये काय केलं जातं, तेवढं बांधकाम करायला परमिशन दिली होती. आता ही परमिशन दुप्पट झाली म्हणजे इथे लोकसंख्या दुप्पट होणार होता, मग गव्हर्नमेंटला ह्या बाकीच्या गोष्टी बघायला पाहिजे. आता बिल्डिंगचं सगळीकडे एफ एस आय वाढल्यामुळे काय झालं, लोक इथे वेगवेगळ्या गावातला स्थलांतरित झालेत, पण पाणी जे पाऊस पडतो ते पाणी गेलं पाहिजे ते जर जात नसेल तर आपण सगळीकडे पूर आलेले बघतो. थोडा पाऊस जास्त पडला तर सगळ्या शहरामध्ये पूर आले. एफ एस आय वाढून दिला कारण गव्हर्नमेंटला त्यांना रेव्हन्यू मिळतो, स्टॅम्प ड्युटी मिळते, बिल्डिंग रजिस्टर होते, सगळं होतं, पण व्यवस्था प्रॉपर झाली नाही तर त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते दिसतात. हां, त्या प्रॉपर नाही केल्या गेल्या तर मग त्याचे परिणाम होणार. गव्हर्नमेंटला इन्कम तर पाहिजे, त्यामुळे बांधा बिल्डिंग, स्टॅम्प ड्युटी पण मिळेल, परत रजिस्टर होईल, नवीन लोक राहायला येतील, हा गव्हर्नमेंटला फायदा आहे. इलेक्ट्रिक कनेक्शन जे अगोदर ते कॅन्सल करायला लागतं, नवीन घ्यायचं, परत त्याला तुम्ही चार्जेस द्या, त्याची इलेक्ट्रिक कंपनी पण चालते, म्हणजे बऱ्याच यंत्रणा आहेत ज्या गव्हर्नमेंटचं इन्कम वाढत राहिलं पाहिजे, अशा अशा गोष्टी वाढत राहिल्या पाहिजे, पण त्याबरोबर ही व्यवस्था पण झाली पाहिजे. ठराविक काळानंतर एफ एस आय वाढत असतो आणि मग डेव्हलपमेंट होत असते, एक प्रोसेस आहे. ह्यातनं जसं एक डेव्हलपमेंट राईट आहे तसा एफ एस आय पण लोकं विकतात, की एखाद्या व्यक्तीचे एक बंगलो आहे तर त्याच्याकडे 10,000 स्क्वेअर फूट किंवा 1,00,000 स्क्वेअर फूट बांधकाम होऊ शकतं, पण त्याला तेवढं करायचंच नाही आहे कारण तो स्वतः करताच काम करतो तिथे राहणार आहे, तर तो आपला एफ एस आय दुसऱ्याला विकू शकतो, मग दुसरीकडे जास्त बांधकाम होईल, इथे कमी होईल. टोटल शहराचं जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं बांधकाम होऊ शकतं, कारण एक दुसऱ्या व्यक्तीला एफ एस आय विकू शकतो. मग तो एफ एस आय घेतला इन्क्लुडिंग ॲडिशनल एफ एस आय तर ह्याच्यावरती पण ते चार्जेस पे केलं जाईल, त्याच्यावरती बिल्डर काय करेल, एफ एस आय परचेस केल्यावरती जी एस टी पे करेल. हां हां, 18 बघा, 18% जरी असला तरी मग त्याला तुम्ही त्या नोटिफिकेशन बघाल ते एक्झम्पशन आहे, त्यातून तुम्ही जी जागा तुमची अनसोल्ड आहे, समजा रेसिडेन्शियल फ्लॅट आहे त्याच्यावरती एक्झम्पशन आहे. एक्झम्पशन जे आहे हे रेसिडेन्शियल फ्लॅटवर आहे. मग किती फ्लॅट तुमचे विकायचे राहिले त्यावरती रेट किती होता, 1% किंवा 5%, तर तुम्ही आर सी एफमध्ये तेवढाच टॅक्स भरा, 18% भरायची गरज नाही. तुम्ही हे बघा, पुढे बघाल त्यावेळेस रेट त्याचा असा 18%, पण त्याला एक्झम्पशन दिलं तर काहीच भरायचं नाही, आणि मग पे करायचं आहे तर गव्हर्नमेंट काय म्हणते की 18% रेट आहे ना तुमचं, बाकीचं आम्ही माफ करतो, तुमचे जे फ्लॅट सोल्ड झालेले नाही आहेत, विकले गेले नाही आहेत, त्यावर तो जी एस टी 1% किंवा 5%, तुम्ही आम्हाला तेवढीच अमाऊंट आर सी एफमध्ये पे करा. म्हणजे यातनं काय दिसतं की गव्हर्नमेंटला 100 फ्लॅटवर जी एस टी पाहिजे, जो काय रेट आहे 1% किंवा 5% तो पाहिजे, पण जर 80 फ्लॅट विकले गेले, 20 नाही विकले गेले 100 मधले, तर गव्हर्नमेंटला 20 वर जी एस टी मिळाला नसता, मग त्यांनी काय केलं, ही एंट्री टाकली डेव्हलपमेंट राईटची. आयदर तुम्ही आर सी एमध्ये तो टॅक्स भरा. हां, तुम्ही हे पूर्ण आपण समजून घेतले तर तुम्हाला कळेल. आता फक्त आर सी एमध्ये ही एंट्री आली आहे, आणि मग ज्यावेळेस तुम्ही ऑडिट करायला जाल एखादा बिल्डरचं त्यावेळेस तुम्ही या गोष्टी विचारा, किती फ्लॅट तुम्ही डेव्हलपमेंट सी सी मिळण्याच्या अगोदर विकले, हां किती, नंतर किती, मग तुम्ही एक लिस्ट काढाल की बाबा ह्या सेक्टरला
टॅक्सीचा रेट काय, फॉरवर्ड चार्ज काय, रिव्हर्स चार्ज काय, एक्झम्पशन काय, आणखी 9th फोरमध्ये त्याला चार्ज लागतो, त्याप्रमाणे ते सगळं तुम्ही पहिले लिस्ट काढा आणि तुम्ही त्याप्रमाणे अकाउंट रेकॉर्ड चेक करा. त्यातच तुम्हाला ते अकाउंट रेकॉर्डच्या आधारेच तुम्ही चेक करणार, डॉक्युमेंट जे आहेत त्या आधारेच चेक करणार. लॉंग टर्म लीज ऑफ लँड आहे, लॉंग टर्म लीज ऑफ लँड हे पण बिल्डर घेतो. ती जमीन जी आहे ना, ती सिडकोच्या ज्या जागा आहेत त्या 99 इयरसाठी लीजवर लीज दिली आहे. मग अशा प्रकारे लीज 30 वर्षे किंवा त्याहून जास्त असेल, बाय एनी पर्सन अगेन्स्ट कन्सिडरेशन इन फॉर्म ऑफ अपफ्रंट अमाऊंट. कोणी दिली असेल, घेणारा कोणी प्रमोटर आहे आणि 30 वर्ष जास्त काळाकरता घेतली असेल, त्याच्याकरता जी अमाऊंट इनिशियली दिली जाईल त्याला काही राज्यांमध्ये शहरामध्ये प्रीमियम म्हणतात, कुठे सलामी म्हणतात, कुठे कॉस्ट प्राईस म्हणतात, डेव्हलपमेंट चार्जेस म्हणतात, अदर काही नेम असेल. उद्देश काय, ही जमीन तुम्हाला देतो आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही आत्ता मला ही ठराविक अमाऊंट द्यायची जमीन वापरायला दिल्याबद्दल, लँड लाँग टर्म लीजवर ती लँड दिल्यावर. जमीन विकलेली नाही इकडे, जमीन विकली असती तर यशी आला नसतं, जमीन विकत नाही आहात तुम्ही. ओके, बऱ्याच इकडे ट्रस्टच्या वगैरे जमिनी आहेत, त्याने 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष अशा बिल्डर दिल्या. कन्स्ट्रक्शन फ्लॅट्स आर सोल्ड बिफोर इश्युअन्स ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट टॅक्स इज पेड ऑन देम. समजा 10 करोड कन्सिडरेशन आहे हे एक्झाम्पल, आणि जर का त्याच्यामधले आफ्टर इश्युअन्स ऑफ सी सी अँड कवर्ड अंडर शेड्यूल 3 मध्ये लँड किंवा बिल्डिंग आहे त्याच्यावर जी एस टी अप्लिकेबल होत नाही. मग जेवढे अनसोल्ड आहे, समजा 10 करोडचे अनसोल्ड आहे, हे कधी विकले, सी सी मिळाल्यानंतर विकले, मग या 10 करोडवर त्याला जी एस टी अप्लिकेबल होईल आर सी एममध्ये. कुठली एंट्री, एक डेव्हलपमेंट राईट दिले, FSI दिला आणि लँड दिली लॉंग टर्म लीजवर, या तिन्ही केसमध्ये जेवढे फ्लॅट बंद आहेत तेवढे सगळे सी सी मिळण्याच्या अगोदर विकले, तर मग या दोन्ही एंट्री एक्झाम्प्ट होतील. दोन्हीमधल्या ही ह्याच्यामध्ये दोन एंट्री येतात, एक म्हणजे डेव्हलपमेंट राईट, दुसरा FSI, आणि तिसऱ्यामध्ये दुसऱ्या एंट्रीमध्ये लॉंग टर्म लीज ऑफ लँड. बिल्डरनी सगळे फ्लॅट विकले तर मग डेव्हलपमेंट राईट त्याने जे घेतले त्याच्या अगेन्स्ट जे त्यांना पे केलं आहे त्याच्यावर जी एस टी येणार नाही. ही एंट्री नंबर 41A 41B आहे. ही नंतर अमेंडमेंट होऊन आली, म्हणजे ही 1 एप्रिल 2019 पासून आली. कंपनीचा एक डायरेक्टर आहे. ओके, इन्कम टॅक्समध्ये एक सेक्शन आहे 192, एम्प्लॉई जे असतात ना एम्प्लॉई त्यांच्या पीडीएस कट केला जातो, पीडीएस या सेक्शन खाली कट केला जातो. एम्प्लॉई असेल तर एम्प्लॉईचा, आता हा डायरेक्टर कंपनीचा एम्प्लॉई असू पण शकतो नसू पण शकतो, डायरेक्टर आहे हा कंपनीचा एम्प्लॉय नाही, हा कंपनीचा एम्प्लॉय नाही. सर्व्हिसेस सप्लायड बाय अ डायरेक्टर ऑफ अ कंपनी ऑर बॉडी कॉर्पोरेट टू द स्टेट कंपनी आर बॉडी कॉर्पोरेट. ही कंपनी किंवा ती बॉडी कॉर्पोरेट या डायरेक्टरला काही अमाऊंट पे करेल, त्याने काही सर्व्हिस दिली म्हणून कंपनीला, तर त्याच्यावरती या कंपनीला जी एस टी पे करेल आर सी एम. आपण अगोदर बोललो होतो, हां इन्शुरन्स एजंट आहे किंवा बँकेचं रिकव्हरी एजंट आहे, त्याला जी अमाऊंट पे केली जाईल त्याच्यावरती
ती इन्शुरन्स कंपनी किंवा रिक्युअर एजंटमध्ये ती बँक फिनान्शियल इन्स्टिट्यूशन जी एस टी पे करेल आर सी एमला. म्युझिक कंपोजर फोटोग्राफर आर्टिस्ट सर्विस कुठली आहे? म्युझिक कंपोजर फोटोग्राफर आर्टिस्ट ऑर द लाईक जी म्युझिक कंपनी असेल किंवा प्रोड्युसर ऑर द लाईक ते टॅक्स पे करा. ऑथर आणि पब्लिशर आहे, ऑथर आणि पब्लिशर आहे, यामध्ये ऑथर जी एस टीमध्ये रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. फॉरवर्ड चारमध्ये जी एस टी पे करू शकतो. ही एंट्री आली 1/2019 जर तो ऑथर रजिस्टर असेल तर फॉरवर्ड चार्ज येईल, अदरवाईज मग रिव्हर्स चार्ज येईल, पब्लिशर टॅक्स पे करेल. हे डिक्लेरेशन द्यायला लागतं की डिक्लेरेशन फॉर्म आहे जो ऑथर असेल ना त्याला डिक्लेरेशन द्यायला लागेल. मी ऑथर आहे, मला फॉरवर्ड चार्जमध्ये मी जी एस टी पे करायला तयार आहे, मी ज्यांना सर्व्हिस देतोय ते रिव्हर्स चार्जमध्ये पे करणार नाही, मी फॉरवर्ड चार्जमध्ये घेऊन पे करेन. हां, हे त्यांना द्यायला लागेल, हे डिक्लेरेशन द्यायला लागेल. सेम जी डी ला पण असंच असतं. तुम्ही जी डी ला पण बघाल तर जी डी ला पण एप्रिलच्या अगोदर असा एक ते लिंक येते जी गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, गुड्स ट्रान्सपोर्टेशन एजन्सी, त्यांना पण असं आहे की तुम्ही एप्रिलच्या अगोदर सांगा तुम्हाला काय ऑप्शन चेंज करायचं आहे. बघा हे इंडस्ट्री डिमांड आहे आणि गव्हर्नमेंटला ठीक वाटतं की ठीक आहे यांची सोय करावी. आता जी टी हे जसं ऑथरनी मागितलं तसं जी टीने मागितलं की आम्हाला तुम्ही काय करा, फॉरवर्ड चार्ज द्या, रिव्हर्स चार्ज 5%, 12% फॉरवर्ड चार्ज. छोट्या मोठ्या जे ट्रान्सपोर्टर आहेत त्यांनी मागणी केली, मग 5% फॉरवर्ड चार्जची मागणी केली. आता त्यांना ही मागणी केली, एकदा तो ऑप्शन घेतला तुम्ही वर्षभरात चेंज नाही करायचा, ही अट ठेवली, ही कंडिशन आहे. आणि जर तुम्हाला बदलायचं आहे एप्रिलमध्ये बदलू शकता, मार्चला तुम्हाला ऑप्शन मिळेल, तुम्ही चूज करा की पुढच्या एप्रिलपासून मला पुढच्या वर्षाकरता 5% फॉरवर्ड चार्ज नको, रिव्हर्स चार्ज पाहिजे किंवा 12% पाहिजे ते घेऊ शकतो. तसंच याला पण ऑप्शन ठेवला. आपल्याकडे बरेच असे व्यावसायिक मोठे बिझनेसमॅन कर्ज घेऊन भारताबाहेर पसारले. मग गव्हर्नमेंटने काय केलं, आता एक ही ओव्हरसिंग कमिटी नेमली, मेंबर्स ऑफ ओव्हरसिंग कमिटी, हे 5 मेंबर आहेत, त्याचे मेंबर हे अध्यक्ष आहे, चेअरमन हे आहे. असे वेगवेगळे मोठे मोठे लोन दिले जातात, त्याविषयी ह्यांचे काम आहे लक्ष ठेवणं. ओव्हरसिंग कमिटी टू आरबीआय ऑफ इंडिया, आरबीआयने ह्यांना नेमलेले. मग त्यांना आरबीआय जी पेमेंट करतं ते रिव्हर्स चार्जमध्ये जी एस टी पे करायला लागेल आरबीआयला. ते त्यांची एम्प्लॉय नाही आहे. जर तुम्ही जाऊन असं गुगल करायला नाही की ओव्हरसिंग कमिटी आरबीआय, तुम्हाला हे असे फोटो माहिती मिळेल का बनवली, कशा करता बनवली, काय गरज पडली, असे प्रकारे मिळेल. आता यांचं जे इन्कम आहे त्यावर इन्कम टॅक्स ते भरणार ना. अरे इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स वेगळा आहे ना, जी एस टीचा वेगळा आहे. आपण जी एस टी बघतोय आता बद्दल. जर त्यांना त्यांनी 5 लाख रुपये पे केले, या 5 लाखावर जी एस टी कोण पे करणार? आता यांनी सर्व्हिस दिली ना, त्यांनी सर्व्हिस दिली. आता जर कुठली सर्व्हिस दिली जाते तर मग ती सप्लायमध्ये येते येते का? पहिले आपण पाहणार येते. मग ती सर्व्हिस कुठल्या प्रकारची आहे, त्याला टॅक्स रेट किती आहे, मग त्याला फॉरवर्ड चार्ज आहे की त्याला रिव्हर्स चार्ज आहे. आता ह्या सर्व्हिसला रिव्हर्स चार्ज दिला आहे तर रिव्हर्स चार्ज आहे. ह्यांना 5 लाख दिले तर आरबीआय याच्यावरती जी एस टी पे करेल. आरबीआय लायबला जी एस टी पे करायला जेव्हा घरी आरबीआय जी एस टी पे करा, तुम्ही ह्यांना अमाऊंट दिली जर. इन्कम टॅक्स हा वेगळा लॉ आहे ना, इन्कम टॅक्स हा वेगळा लॉ. एका समोर म्हणजे बघा कसं होतं, आता आरबीआय काय करेल, यांना जी एस टी पे करेल हे लक्षात घ्या. आता आरबीआय जी एस टी त्यांना पे करेल, पण जर का त्याला आय टी सी आलं होय तर आय टी सी घेणार ते.
हा लॉ वेगळा आहे ना. जरी इकडे जीएसटी आरसीए मध्ये भरत असले तरी त्याच्यावर त्यांना इनपुट टॅक्स किती ब्लॉक नसेल तर एलिजिबल आहे आयटीसी घ्यायला, म्हणजे आयटीसी घेणार आहे. आता ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली, युकेची सर्व्हिस घेतली तर जीएसटी भरतो यार, त्याला आयटीसी आता मिळतो ना. गव्हर्नमेंटला फायदा काहीच नाही त्यामधला. इन्कम टॅक्स हा गव्हर्नमेंटला प्युअर इन्कम आहे. जर हा 5 लाख घेणार जर का महिन्याला पे करत असतील आणि त्यांना वर्षाला 60 लाख पे करत असतील तर 60 लाखावर त्यांना इन्कम टॅक्स भरायचा आहे. आणि इन्कम टॅक्सचा वेगळा टीडीएस असतो, तो पण ते त्यांना कडक कट करून भरत असतील, त्यांना पे करत असतील. एकावर दोन्ही टॅक्स लागत नाही, लक्षात घ्या, एकावर दोन्ही टॅक्स लागत नाही. व्यापारी जेव्हा गुड्स परचेस करतो डिस्ट्रीब्युटरकडनं किंवा मॅन्युफॅक्चररकडनं जीएसटी पे करतो, आणि ते कपडे मी परचेस करीन ते माझ्याकडून जीएसटी घेतो, माझ्या कपडे म्हणून जीएसटी जातो ना. जीएसटी हा काय, जो कोण टॅक्सपेअर आहे, जो जीएसटी रजिस्टर आहे, तो व्यापारी आहे ना, त्याच्या पकडमधून टॅक्स जात नसतो ना. तुम्ही ही गोष्ट क्लिअर ठेवा. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की बर्डन शिफ्ट होती नाही, बर्डन शिफ्ट होऊन फायनली ते कंज्युमर वरती येतात, कंज्युमरच्या पॉकेटमधून ते पैसे जाणार आहेत. इन्कम टॅक्स हा त्या व्यक्तीवर लागतो आणि जीएसटी हा व्यापाऱ्यांवर लागत नाही, तो फायनली कंज्युमरवरच लागतो. जो ती गुड्स अँड सर्व्हिस कंझ्युम करेल त्याच्यावर जीएसटी लागतो. कंपनी असेल, कंपनी जे इन्कम करेल त्यावर कंपनी इन्कम टॅक्स भरेल, आणि जे एम्प्लॉई आहेत त्यांना जे इन्कम होईल त्याच्यावरती एम्प्लॉई इन्कम टॅक्स भरणार. कंपनीचा इन्कम टॅक्स वेगळा आहे आणि एम्प्लॉईचा वेगळा आहे. मी सांगाल का ब्रेक घेऊ आपण. ही एंट्री बघा 27/7/18 आली. आता ज्या बँक आहेत, बँकिंग कंपनी, एनबीएफसी, यांच्यासाठी ते एजंट आहे. एंट्री काय बघा, सर्व्हिसेस सप्लायड बाय इंडिव्हिज्युअल, काय म्हटलंय, इंडिव्हिज्युअल, इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट डीएसए अदर दॅन. आता इंडिव्हिज्युअल त्यांनी कव्हर केला म्हणजे त्यात त्यांना बॉडी कॉर्पोरेट जर असेल, पार्टनरशिप फर्म जर असेल, जी डायरेक्ट सेलिंग एजंट असेल, तर मग ते रजिस्टर असतील फॉरवर्ड चेअरमन जीएसटी घेतो. पण समजा मी एक इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट आहे, मी एक इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट आहे आणि मी काम करतो बँकिंग कंपनी करता किंवा नॉन बँकिंग फिनान्शियल कॉर्पोरेशन करता. यांचं काम काय असतं की वेगवेगळ्या लोन स्कीम आहेत त्या जाऊन लोकांना सांगायचं. जर इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट असेल त्यांनी जाऊन त्या बँकेचं प्रमुख बँकेच्या कुठल्या स्कीम लोकांपर्यंत पोहोचवलं आणि मग त्या लोकांनी लोन वगैरे घेतलं तर त्याला जे पेमेंट केलं जाईल इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंटला, त्याच्यावर जीएसटी जो ॲप्लिकेबल आहे तो ती बँक किंवा एनबीएफसी पे करेल. जर इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट नाही आहे तर मग कोण असेल, जर बॉडी कॉर्पोरेट आहे, पार्टनरशिप फर्म आहे, LLP आहे, तर त्यांना फॉरवर्ड चार्जमध्ये जीएसटी ते कलेक्ट करून बँकेकडनं पे करतो. आता आणखीन बघा, जसं डायरेक्ट सेलिंग एजंट असतो तसं बिझनेस करस्पॉन्डंट असतो, बिझनेस फॅसिलिटेटर असतो, आर रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंटेड बाय बँक टू ॲक्ट ॲज देअर एजंट अँड प्रोव्हाइड बँकिंग सर्व्हिसेस. ते ॲक्च्युअलमध्ये बँकिंग सर्व्हिस देतात इन रिमोट लोकेशन वेअर द बँक डज नॉट हॅव अ प्रेसेन्स इन ऑर्डर टू प्रमोट फिनान्शियल इन्क्लुजन. यांचं काम काय, बिझनेस करस्पॉन्डंट किंवा बिझनेस फॅसिलिटेटरचं. तर इकडे बँक पोहोचू शकत नाही किंवा जिकडे बँकेची शाखा नाही आहे तिकडे प्रमोट करण्याकरता. आता फिनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय असतं, फिनान्शियल इन्क्लुजन म्हणजे इज डिफाइंड ॲज द अवेलेबिलिटी अँड इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटीज टू ॲक्सेस फिनान्शियल सर्व्हिसेस. कोणाला होम लोन पाहिजे, हाऊसिंग लोन पाहिजे, व्हेइकल लोन पाहिजे, एज्युकेशन लोन पाहिजे, असे वेगवेगळे लोन आहेत, त्याची माहिती पोहोचवण्याचं काम हे बिझनेस करस्पॉन्डंट किंवा बिझनेस
फॅसिलेटर करतात. सर्विस कोण देतं? बिझनेस फॅसिलेटर. कोणाला देतं? बँकेला. मग त्यांना जे पेमेंट बँक करेल त्याच्यावर GST बँक देईल. इथे बघा, इथे काही इंडिव्हिज्युअल किंवा असं काही म्हटलेलं नाही. बिझनेस फॅसिलिटेटर कोणी असो, जर त्याला तो रोल आहे बिझनेस फॅसिलिटेटर, त्यांनी सप्लाय केला बँकिंग कंपनीला, तर GST हा रिव्हर्स चार्जमध्ये बँक पे करेल. आता इथे बघा काय म्हटलंय, सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय अन एजंट, एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट टू बिझनेस करस्पॉन्डंट, एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट टू बिझनेस करस्पॉन्डंट. बँकेला सर्व्हिस कोण देतं? बँकेला सर्व्हिस देतं बिझनेस करस्पॉन्डंट. आणि बिझनेस करस्पॉन्डंट काय करतं? एजंट अपॉइंट करतं. या एजंट थ्रू बिझनेस करस्पॉन्डंट बँकेला काय करतं? सर्व्हिस देतं. आता हे जे बिझनेस करस्पॉन्डंट आहे, यांनी जर एजंट अपॉइंट केला असेल तर एजंटला जे पेमेंट ते करतील त्याचा GST बिझनेस करस्पॉन्डंटनी पे करायचा. सिक्युरिटी सर्व्हिस, सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू अ रजिस्टर्ड पर्सन. म्हणजे एखादा व्यक्ती आहे, त्याचा बॉडीगार्ड असेल किंवा काही प्रिमायसेस आहे, इकडे कोणी एंट्री करू नये म्हणून कोणाला उभा केला असेल, वॉचमन असेल, सिक्युरिटी सर्व्हिसेस. एनी पर्सन सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे? एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आणि रिसिपियंट रजिस्टर्ड पर्सन लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी. सप्लायर ऑफ सर्व्हिस जर बॉडी कॉर्पोरेट असेल तर फॉरवर्ड चार्ज घेईल. सप्लायर ऑफ सर्व्हिस काय म्हटलं? एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. सप्लाय जो करतोय तो बॉडी कॉर्पोरेट आहे का? जर नाही आहे तर मग रजिस्टर्ड पर्सनवर GST रिव्हर्स चार्जमध्ये येईल. ओके, आता जर गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UT, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल एजन्सीज यांनी Section 51 जर रेशन घेतला असेल, ते कुठल्याही प्रकारचं टॅक्सेबल सप्लाय करत नाही पण Section 51 TDS कट करतात, त्यांच्यावरती हा GST जो हा जो रिव्हर्स चार्ज आहे या एंट्रीचा तो ॲप्लिकेबल होणार नाही, तो ॲप्लिकेबल होणार नाही. ओके, हे रजिस्टर आहेत पण रजिस्टर फॉर द पर्पज ऑफ Section 51 आहे. हां, पर्पज ऑफ डिडक्टिंग TDS आहे, तर त्यांच्यासाठी RCM ॲप्लिकेबल होणार नाही कारण त्यांचं काम तेवढंच आहे, ते नॉट टू फॉर मेकिंग अ टॅक्सेबल सप्लाय. ते कुठलाही टॅक्सेबल सप्लाय नाही का, ते फक्त 51 टॅक्स डिडक्ट करण्याकरता त्यांनी डिसिजन घेतलेलं आहे, त्यांच्यावरती ही एंट्री ॲप्लिकेबल होणार नाही. आणि दुसरं, रजिस्टर्ड पर्सन पेईंग टॅक्स अंडर कंपोजिशन स्कीम, जो रजिस्टर्ड पर्सन कंपोजिशन स्कीममध्ये तो पण रिव्हर्स चार्जमध्ये पे करणार. ओके, त्याचे एक्झाम्पल दिले, सिक्युरिटी गार्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सर्व्हिस रिसिपियंट PG सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड, इथे RCM येईल का? आता इथे प्रायव्हेट लिमिटेड आहे, कंपनी आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर हा बॉडी कॉर्पोरेट आहे, त्यामुळे RCM येणार नाही. मग फॉरवर्ड चार्जमध्ये सिक्युरिटी गार्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे फॉरवर्ड चार्जमध्ये GST कलेक्ट करतो. AK मॅनपॉवर सर्व्हिसेस, आता ही प्रोपरायटरशिप म्हणजे अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे. PG सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड, इथे येस RCM ॲप्लिकेबल, कोण GST पे करेल? PG सॉफ्टवेअर. AK मॅनपॉवर प्रोपरायटरशिप आहे आणि करंट असोसिएट्स अनरजिस्टर्ड पर्सन आहे, इथे GST ॲप्लिकेबल होणार नाही. जर रजिस्टर असेल तरच RCM हे क्लिअर दिलं तिकडे, जर अनरजिस्टर आहे तर मग दिवस चार येणार नाही. इथे एनी पर्सन नाही म्हटलं, तिथे स्पेसिफिकली म्हटलंय की रजिस्टर्ड पर्सन, स्पेसिफिकली म्हटलंय तिकडे
की रजिस्टर्ड पर्सन रिसिपियंट आहे का? येस, जर रिसिपियंट अनरजिस्टर्ड पर्सन आहे तर आर सी एममध्ये टॅक्स भरण्याचा प्रश्न येत नाही. नाही, काही एंट्री अशा आहेत की जर तिकडे आर सी एममध्ये टॅक्स भरायचं असं म्हटलं तर तुम्ही सेक्शन 24(3) प्रमाणे तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल. मग तो सर्टिफिकेट ऍप्लिकेबल होणार नाही, कारण तिथे म्हटलं नाही रजिस्टर. जर एनी पर्सन म्हटलं तर रजिस्ट्रेशन घेऊन त्याला टॅक्स पे करायला लागेल. तुम्ही जी टी एचं बघा, त्यामध्ये सोसायटी आहे, सोसायटीने सर्व्हिस घेतली ती आर सी एममध्ये जी एस टी पे करायचं आहे, त्या सोसायटीला जी एस टी रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. क्योंकि आमचा कुठला बिझनेस नाही आहे, पण तुम्ही सर्व्हिस घेता ना आर सी एममधली, नंबर काढा आणि टॅक्स पे करा. मग तिकडे ऍग्रीगेट टर्नर बघितला जाणार नाही. काय काय अशा मोठ्या सोसायटी आहेत बोलले ना, हा त्यांनी बिगिन पिरियड मध्ये समजा ते आर सी एम टॅक्स नाही पे केला, इंटरेस्ट पेनल्टी लागतात. जेव्हा जो टॅक्स ज्या वेळेत पे करायला पाहिजे किंवा जी ऑब्लिगेशन लागू आहे त्याप्रमाणे जर का त्यांनी कॉम्प्लायन्सेस नाही केले, त्यावरती इंटरेस्ट पेनल्टी बाय डिफॉल्ट येणारच आहे ना. इंटरेस्ट असतो, टॅक्स ज्या वेळेला पे केला पाहिजे त्यावेळेस नाही पे केला तर इंटरेस्ट लायबल आहेच तिकडे. हा प्रश्नच येत नाही ना, जर का ह्यांना सांगितलेलं आहे असं की जी टी सर्व्हिस कोणी घेतली, इथे दिलेलं नाही असं, इथे रजिस्टर्ड पर्सन शब्द नाही आहे, इथे काय म्हटलं आहे स्पेसिफाईड रिसिपियंट. जे हे आहे हे स्पेसिफाईड रिसिपियंट आहे. जर ह्यांना स्पेसिफाईड रिसिपियंट म्हटलं ते जी एस टी रजिस्टर आहेत की नाही आहेत अशी एंट्री इकडे दिली आहे डीमध्ये, एनी पर्सन रजिस्टर अंडर द सी जी एस टी ॲक्ट ऑर आय जी एस टी ॲक्ट. बाकी जे हे जे दिलेले आहेत फॅक्टरी सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, बॉडी कॉर्पोरेट, पार्टनरशिप फर्म असं आहे ना, यांच्याकरता आर सी आयमध्ये टॅक्स देणं त्यांना द्यावंच लागेल. आता गव्हर्नमेंटचं काम आहे, डिपार्टमेंटचं काम आहे की हे लोक यांना या प्रकारे आर सी आयमध्ये टॅक्स भरणं नाही बोलले, त्यांनी नाही भरते कळलं सापडले कुठे तर मग त्यांना तुम्ही रजिस्ट्रेशन का घेतलेलं नाही आहे आणि तुम्ही टॅक्स का भरलेले नाही आहे, मग तुम्हाला आम्ही एवढं डिमांड किंवा एवढी पेनल्टी का लावू नये. म्हणजे जर तुम्हाला मान्य आहे की तुम्ही लायबल झालेला आहात तुम्ही हे इंटरेस्ट पेनल्टी भरा. आता मग ते सांगतील की नाही आम्ही एवढा सप्लाय घेतलाय, तेवढा सप्लाय घेतलाय म्हणजे आम्हाला एवढा टॅक्स लायबल आहे. मग त्याच्यावरती डिपार्टमेंट काय बोलेल की ठीक आहे ह्याच्यावरचा इंटरेस्ट प्लस तुम्हाला काय मिनिमम पेनल्टी आम्ही लावू की भरा. पण त्यांना काहीतरी असं डिमांड तर पाठवलं जाणारच, त्यांच्याकडे ही उपलब्ध माहिती आहे डिपार्टमेंटकडे, त्या आधारे त्यांना ते पाठवतील. मग ते जे रिप्लाय करतील त्या रिप्लायप्रमाणे मग पुढे डिमांड किती घ्यायचा आणि किती इंटरेस्ट घ्यायचा आहे ठरेल. तरतूद करण्याचा उद्देश हा आहे ना, एखाद्या दोघं मला माहिती नाही, माहीत नाही म्हणून तो गुन्हेगार ठर. म्हणजे मी बोललो की मी सिग्नल आहे मला माहीत नाही की थांबायचं आहे, मी बघितलं आहे सिग्नल. त्यांनी घेतलं ज्यावेळेस त्यावेळेस त्या सगळ्यांनी मिळून कोणातरी ऑथोराइज ऑथोराइज पर्सन म्हणून अपॉइंट केलं आहे. बरोबर आहे. आता त्यांना ते भरणं आलंच आहे. ओके, काय सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून तो आहे ना, ऍक्च्युली जे काय फायदा तेवढा ते सगळ्यांचा मिळून आहे ना, असं विषय सगळ्यांची आहे ना, ती तुझ्यासाठी सगळ्यांची आहे. मग ते त्यांचा विषय कसे कसे भरायचे, तो व्यक्ती काय मी नंबर काढला आपल्या लायब्ररी म्हणून नंबर काढला फॉर्मॅलिटी कॉम्प्लायन्स केला, पण आता त्या कॉम्प्लायन्स तो रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर पुढे जे काय काम करायचं आहे ते जर झालं नाही त्याला जबाबदार कोण आहे? लाईट बिल जर वेळेत नाही भरलं ते कनेक्शन तोडणारच आहेत ना.
मग ते तुटल्यानंतर काय होणार? पाणी येणार ना तुमच्या घरामध्ये, हे काय बोलणार? आता सगळ्यांनी पैसे द्या, मग आम्ही भरू पैसे, मग येऊ आणू. सगळ्यांचं आहे, त्याला काही इलाज नाही. तसं गिरीला दोन रेट आहेत, असे रेंटिंग ऑफ मोटर व्हीलला पण दोन रेट आहेत. यात काय काय बघायचं बघा. सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ एनी मोटर व्हीकल. ओके, आता वेगवेगळे ऑफिसेस असतात बघा. तिकडे जो पण व्यक्ती असतो, समजा एखादा प्रोडक्शन कंपनी आहे, त्याचा मॅनेजर आहे, तो पण असा व्यक्ती आहे, त्याला जाऊन साईडवरती बघायचं, पाहणी करायची. किंवा कुठे त्याला गव्हर्नमेंटच्या ऑफिसला जायचं आहे, ती गाडी असते, ती गाडी त्याला सगळे घेऊन जातात. मग ते लोक काय करतात, ती गाडी विकत नाही घेत, ती भाड्याने घेत. ती गाडी भाड्याने घेतात. तिथे एक डिस्ट्रीब्युटर आहे, तो पूर्ण रायगडमध्ये त्यांचं वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत ते सगळे लोक पाठवतात. मग त्याने गाडी भाड्याने घेतली, ती गाडी घेऊन सगळे लोक वसुलीला जातो. तर त्यामध्ये काय होतं, ती मोटर व्हेकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल, हे ठरलं आहे की 25,000 रुपये तुम्हाला आम्ही दर महिन्याने देऊ. 25,000 रुपये दर महिन्याला द्यायचे. डिझाईन टू कॅरी पॅसेंजर्स, अशी गाडी आहे ज्यामध्ये जी बनलेली आहे मोटर व्हेकल पॅसेंजर्ससाठी. एक हे झालं. एक दुसरं, वेअर द कॉस्ट ऑफ फ्युअल इज इन्क्लुडेड. हे तुम्हाला जे 25,000 रुपये आम्ही देणार आहोत, त्यात जो काही गॅस डिझेल पेट्रोल आहे हा तुम्ही भरायचा, त्या मोटर व्हेकलच्या ओनरने. ओके, सर्व्हिस मी घेतो आहे. ओके, लक्षात घ्या, मी सर्व्हिस घेतो आहे. मी कोण आहे? एनी बॉडी कॉर्पोरेट लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी. तो बॉडी कॉर्पोरेट काय सांगतो, की तुम्ही मोटर व्हेकल द्या टू कॅरी पॅसेंजर, आणि वेअर द कॉस्ट ऑफ फ्युएल गॅस डिझेल पेट्रोल तुम्ही भरायचं. वेअर द कॉस्ट ऑफ फ्युएल इज इन्क्लुडेड इन द कन्सिडरेशन चार्ज फ्रॉम द सर्व्हिस रिसिपियंट प्रोव्हाइडेड टू बॉडी कॉर्पोरेट. आता जो रिसिपियंट आहे तो बॉडी कॉर्पोरेट असला पाहिजे. ओके, रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल आहे, सर्व्हिस घेणारा बॉडी कॉर्पोरेट आहे, आणि फ्युअलची कॉस्ट इन्क्लूड आहे. जी गाडी भाडे आहे, जी कन्सिडरेशन आहे, त्यामध्ये फ्युअलची कॉस्ट इन्क्लूड आहे. जर हे नाही आहे, नाही तुम्ही फ्युअल भरा आणि गाडी चालवा, मग ही एंट्री लागू होते. आणि सप्लायर कोण आहे? सप्लायर एनी पर्सन. पण जर मी बॉडी कॉर्पोरेट असेल तर, सप्लायर जर का आहे तो बॉडी कॉर्पोरेट असेल तर, अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट सप्लाय सर्व्हिसेस टू अ बॉडी कॉर्पोरेट अँड डझंट इश्यू अन इनव्हॉइस चार्जिंग CGST ॲट 6%. म्हणजे जर बॉडी कॉर्पोरेट आहे आणि तो 12% टॅक्स लावतोय, तर मग रिव्हर्स चार्ज येणार. जर बॉडी कॉर्पोरेट 12% टॅक्स घेत नाही, तर मग रिव्हर्स चार्ज येईल. पण रिसिपियंट हा बॉडी कॉर्पोरेटर असला पाहिजे. आणि जे कन्सिडरेशन आहे त्या व्हेकलचं, त्यामध्ये कॉस्ट ऑफ फ्युएल त्या भाड्यामध्ये इन्क्लूड असलं पाहिजे. एवढ्या अटी शर्ती जर का सगळ्या फुलफिल होत असतील, तरच मग रिव्हर्स चार्ज येईल. रिसिपियंट कोण आहे? एनी बॉडी कॉर्पोरेट. आणि सप्लायर कोणी असो, पण असा बॉडी कॉर्पोरेट नसावा की जो 12% रेट घेतो. म्हणजे एक बॉडी कॉर्पोरेटला पण इथे असं आहे, 5% विदाउट ITC आहे, 12% विथ ITC. ट्रान्सपोर्टर सारखंच, GTA सारखंच. अशा ड्रायव्हर्स आता सप्लायर 80% घेणारा बॉडी कॉर्पोरेट आहे, 5% RCM ॲप्लिकेबल. येस, अशा ड्रायव्हर्स रजिस्टर इन GST, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. आता ह्याचा रेट 5% विदाउट ITC असू शकतो, 12% विदाउट ITC असू शकतो, RCM येणार नाही.
जे ट्रॅव्हल्स बॉडी कॉर्पोरेट, रिसिपियंट पण बॉडी कॉर्पोरेट. आता इथे 5% विदाउट आय टी सी, 12% विथ आय टी सी. जे ट्रॅव्हल्सनी जर इकडे 12% विथ आय टी सी घेतला तर मग इथे आर सी एम येणार नाही. जे ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड बॉडी कॉर्पोरेट एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट घेणारा कोण आहे? अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. ते विषय सांगू. रतन ट्रॅव्हल्स सर्व्हिस कोणी देऊ? बॉडी कॉर्पोरेट घेतोय का? मग 5% जी एस टी आर सी एम येणार आहे. एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट म्हटलं का आर सी एम येणारच नाही. लेंडिंग ऑफ सिक्युरिटीज, सर्व्हिसेस ऑफ लेंडिंग ऑफ सिक्युरिटीज. शेअर किंवा बॉन्ड आहेत. सिक्युरिटी लेंडिंग म्हणजे काय असतं? सिक्युरिटी लेंडिंग इन्वॉल्व्स द ओनर ऑफ शेअर और बॉन्ड ट्रान्सफरिंग देम टेम्पररली टू अ बॉरो. एक उधार देतो, दुसरं उधार घेतो. लेंडिंग म्हणजे उधार देणं आणि बॉरोवर तो घेतो. ह्याच्या हा जो व्यवहार की माझ्याकडे शेअर्स किंवा बॉन्ड्स आहेत हे मी तुम्हाला उधार देतोय आणि त्यासाठी तुमच्या तुम्हाला मी टेम्पररीरित्या काही काळा कालावधी करता तुम्ही मला बॉरोविंग फी द्यायची. सपोज 10,000 रुपये. ओके, मी तुम्हाला जे दिलेलं आहे तुम्ही मला काही काळ परत करा. लेंडर अ पर्सन हू डिपॉझिट सिक्युरिटीज रजिस्टर्ड इन हिज नेम इन द नेम ऑफ एनी अदर पर्सन ड्युली ऑथोराइज ऑन हिम बिहाफ विथ अन अप्रूव्ड इंटरमिजिएट. हा व्यवहार जो होतो हा अप्रूव्ड इंटरमिजिएट थ्रू होतो, म्हणजे हा कायदेशीर सेबी कायद्याप्रमाणे हा एक असा व्यवहार आहे, तो अधिकृत आहे, जो अप्रूव्ड इंटरमिजिएट आहे त्याच्या थ्रू लेंडर काय करतो आपल्या सिक्युरिटीज बॉरोवरला देतो. ह्याच्यावरती गव्हर्नमेंटचा सेबीचा कंट्रोल असतो. त्यामुळे हे 10,000 रुपये पे केले बॉरोवरनी लेंडरला, त्याच्यावर जी एस टी कोण पे करेल? तर हा बॉरो. ओके, द लेंडिंग फी चार्ज फ्रॉम द बॉरोवर ऑफ सिक्युरिटीज हॅज अ कॅरेक्टर ऑफ कन्सिडरेशन अँड दिस ऍक्टिव्हिटी इज टॅक्सेबल इन जी एस टी. त्याच्याकडनं काय शेअर्स किंवा बॉन्ड घेतले आणि त्याने सांगितलं हे तुला मी 3 महिन्याने परत करेन. आणि आत्ता जी कॉस्ट आहे, आत्ता जी कॉस्ट आहे त्याची, त्या सिक्युरिटीची, ती पुढे कमी जास्त काही होऊ शकते? कमी जास्त काही होऊ शकते. 3 महिन्याने ते परत करायचे, पण त्यांच्या अग्रीमेंटप्रमाणे त्यांना परत करेन किंवा नाही परत करू शकता काय ज्यांना द्यायचं तर देईल. ते दोघांमधले म्युच्युअल आहे ते, पण हे करण्याचे जे चार्जेस आहेत 10,000, त्याच्यावर जी एस टी कोणी भरायचा? कारण हे हा एक सप्लाय आहे, ह्याच्यावरती आपली एंट्री फक्त आपला फक्त एवढंच आहे की बॉरोवर हू बॉरो द सिक्युरिटीज हा इथे लायबल आहे, त्या 10,000 रुपये जी एस टी पे करा. ह्या एंट्रीज इंटरनॅशनल टेस्ट अप्लाय झाला तर सी जी एस टी, एच जी एस टी येतं. जर राज्याबाहेरनं मी जर का ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली समजा तर माझ्या आय जी एस टीमध्ये येईल. मी गुजरातमधला गुड महाराष्ट्रामध्ये आणले तर सप्लाय कुठला झाला? गुजरातमधला झाला, कुठे? महाराष्ट्रामध्ये. म्हणजे हा इंटरस्टेट सप्लाय झाला, मग आर सी एम आय जी एस टी होती. जर इंटरस्टेट आहे तर सी जी एस टी, एच जी एस टी. इंटरस्टेट आहे तर आय जी एस टी. आता दोन्हीकडे ह्या एंट्री लागू होती, पण या खालच्या 2 एंट्री आहेत या फक्त आय जी एस टी मधल्याच आहेत. या 2 एंट्री आहेत या फक्त आय जी एस टी मधल्याच आहेत. ह्या सर्व्हिसच्या 2 एंट्री अशा आहेत की ह्याला ह्या एंट्रीमध्ये आय जी एस टीच ॲप्लिकेबल होतो.
एनी सर्विस सप्लाइड बाय एनी पर्सन हु इज लोकेटेड इन नॉन टैक्सेबल टेरिटरी टू एनी पर्सन, ओके, एनी पर्सन लोकेटेड इन नॉन टैक्सेबल टेरिटरी, एनी पर्सन लोकेटेड इन द टैक्सेबल टेरिटरी। आता एक बिल्डर है, त्याने आर्किटेक्ट सर्विस घेतली, कुठं घेतली, नॉन टॅक्सेबल टेरिटरीतून घेतली, बरोबर आहे। आणि बिल्डर कुठे आहे, एनी पर्सन, हा भारतामध्ये। तर GST कोण पे करेल, बरोबर, तो पे करेल। आता फक्त पुढे म्हटलंय, अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट, हा कोण असतो, अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट। IGST ऍक्ट मध्ये सेक्शन 2 मध्ये क्लॉज 16 मध्ये डिफाईन झालाय की नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट कोण आहे, मीन्स एनी गव्हर्नमेंट, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल अथॉरिटी, ऑर ॲन इंडिव्हिज्युअल, ऑर एनी अदर पर्सन। काय म्हटलंय, इंडिव्हिज्युअल किंवा एनी अदर पर्सन। पुढे काय म्हटलंय, नॉट रजिस्टर अँड रिसिव्हिंग ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस रिट्रिव्हल सर्व्हिसेस इन रिलेशन टू एनी पर्पज अदर दॅन कॉमर्स, इंडस्ट्री ऑर एनी अदर बिझनेस ऑर प्रोफेशन लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी। काय कळलं आहेत ना, आता सर्व्हिस इम्पोर्ट केली, कोणी केली इम्पोर्ट, तर गव्हर्नमेंटने केली, लोकल अथॉरिटीने केली, गव्हर्नमेंटल अथॉरिटीने केली, इंडिव्हिज्युअलने केली, कशाकरता केली, तर अदर दॅन कॉमर्स, इंडस्ट्री ऑर एनी अदर पर्पज। कळलं, आता मला एका मला फॉरेनला जायचं आहे म्हणून मी काही कन्व्हर्जन चार्जेस पे केले, हे बिझनेस पर्पज नाही आहे। कळलं, मला एक मला मित्र आहे, त्यांनी चायनामधला फर्निचर घेतलं, 20 लाखाचा फर्निचर घेतलं, मग त्यांनी माहिती काढली, ती माहिती काढण्याचे, ते कम्युनिकेट करण्याचे, त्यांना काही फर्निचर दाखवण्याचे एका माणसाने 5000 रुपये चार्ज केले। आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जर का खरोखर ती फर्निचर घ्यायचं असेल, तुम्हाला बघायला यायचं असेल, सगळी व्यवस्था मी करीन, मी येऊ शकतो एजंट थ्रू सगळी व्यवस्था करीन, पण माहिती तुम्हाला सगळी देतोय मी, काय किंमत आहे त्या फर्निचरची, कशा प्रकारे तुमच्याकडे येईल, तुम्हाला काय कॉस्टला पडेल ट्रान्सपोर्ट सगळं करून। त्यांनी 5000 रुपये घेतले, तर हे त्यांनी घरी त्याचा जो बंगला होता तो त्यांनी फर्निश करण्याकरता ते फर्निचर मागवलं होतं त्याला, तर त्याकरता माहिती घेतली। आता ही माहिती अदर दॅन कॉमर्स, इंडस्ट्री ऑर एनी अदर बिझनेस प्रोफेशन आहे, ह्याच्यावर त्यांनी जे 5000 रुपये पे केले, ह्याच्यावरती ह्या एंट्रीप्रमाणे, वरच्या एंट्रीप्रमाणे कुठल्याही प्रकारचा रिव्हर्स काही येणार नाही। बिझनेस पर्पज तुम्ही घ्याल, मग तुम्हाला 24-3 मध्ये दिले आहे की आर्थिक म्हणजे टॅक्स भरायचा आहे, घ्या रेशन मी टॅक्स भरा, पण नॉन बिझनेस पर्पज आहे, मग घेणारा कोण आहे, एनी पर्सन अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट, ज्यात गव्हर्नमेंट, इंडिव्हिज्युअल हे येतात। आणखीन काय दिलं, एनी गव्हर्नमेंट ऑर ॲन इंडिव्हिज्युअल ऑर एनी अदर पर्सन नॉट रजिस्टर अँड रिसिव्हिंग ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रिव्हल सर्व्हिसेस इन रिलेशन टू एनी पर्पज अदर दॅन कॉमर्स, इंडस्ट्री। आता हे जे आहे ना इकडे ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रिव्हल सर्व्हिसेस, ही तुम्ही जर घेतली, जे नेटफ्लिक्स तुम्ही वापरत असाल, तर नेटफ्लिक्स तुझ्याकडून GST घेईल। कळलं, त्यांना परवडी चाल। क्लाउड सर्व्हिस आहे, मी क्लाउड वापरतो, टॅली वापरतो, डेटाबेस माझा म्हणजे डेटा जो आहे तो क्लाउडवरती आहे, ते मी चार्जेस पे करतो, तर मला त्याच्यावरती परवड चार्ज लागतो, रिव्हर्स चार्ज लागत नाही। एखादा स्टुडंट आहे, त्याने आपला नोट्स वगैरे सगळं क्लाउडवर टाकला,
सर्व्हिसिंग घेऊ शकतो, पण जे तुला पे करणार ना रिव्हर्स चार्ज म्हणजे हा ही जी ऑनलाईन इन्फॉर्मेशन डेटाबेस सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये काय काय येतं हे वेगळी डेफिनेशन आहे, पण त्यामध्ये फॉरवर्ड चार्ज लागतो. रिव्हर्स चार्ज केव्हा लागेल? तर रिव्हर्स चार्ज बिझनेस पर्पज जो व्यक्ती रजिस्टर असेल जीएसटीमध्ये त्यालाच लागेल, कारण जो अनरजिस्टर आहे नॉन बिझनेस पर्पज घेतो आहे त्याच्यावर रिव्हर्स चार्ज नाही आहे. एनी पर्सन रजिस्टर असो वगैरे नसो, जर बिझनेस पर्पज सर्व्हिस इम्पोर्ट करेल, जर रजिस्टर नसेल तर रजिस्टर घ्यायला लागेल 24 प्रमाणे. एनी पर्सनचा अर्थ इथे असा आहे. कारण आता ह्याच्यामध्ये आणखीन काय म्हटलंय, परत तुम्हाला तिकडे एक्झाम्पल दाखवलंय की एक्झाम्पलमध्ये काय दिलंय, कोणाला एक्झाम्पल आहे आरसीएम मध्ये? काही घराची गरज नाही, एक्झाम कोणाला आहे का? ते मी घेतो. पहिली दुसरी एंट्री बघा, ही एक झाली ती एंट्री, सर्व्हिस इम्पोर्टची एंट्री. दुसरं, सर्व्हिसेस सप्लाइड बाय अ पर्सन लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. आता मी फर्निचर बुक केलं चायनामध्ये, आता चायनामधनं ते फर्निचर मुंबईला येणार आहे किंवा जे एन पीटीमध्ये येणार आहे, आणि तिकडनं मग ते माझ्या घरी घेऊन यायचं टेम्पोमध्ये टाकलो. पण जेव्हा ते समुद्र मार्गाने येईल, जे जहाज आहे जे शिप आहे ते नॉन टॅक्सेबल टेरिटरी, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय वेझल आहे ना, ते जहाजाचा सामान येणार आहे फ्रॉम अ प्लेस आउट साईड इंडिया, लेट्स से चायना, टू द कस्टम स्टेशन ऑफ क्लिअरन्स इन इंडिया, ते आलं जे एन पी टीवर. आता मी भाडं कोणाला दिलं त्या शिपचं, त्या वेसलचं? नॉन टॅक्सेबल टेरिटरीमध्ये ज्या जी कंपनी असेल वेसलची, त्यांना मी भाडं दिलं. आता त्यांना जर मी 50,000 पे केले असतील अ पर्सन लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी, त्याला मी पे केलं 50,000, आणि इम्पोर्टर मी इम्पोर्ट केला, इम्पोर्टर आहे ॲज डिफाईन्ड इन सेक्शन 226 ऑफ द कस्टम ॲक्ट लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी, त्याला ह्याच्यावरती त्या इम्पोर्टरला तो GST पे करायला. ओके, एवढं कळलं. आता एक्झाम्पशन कोणाला बघा, एक्झाम्पशन एंट्री नंबर 10 इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस नोटिफिकेशन नंबर हे दिलं. जशी ही एंट्री आली, ही एंट्री आली, आता जर नॉन बिझनेस पर्पज फर्निचर मागवलंय आणि मी इम्पोर्टर आहे, त्यांनी इम्पोर्टर दिलं तिकडे. आता एक्झाम्पशन काय म्हणतं की सर्व्हिसेस रिसिव्ह फ्रॉम प्रोव्हायडर ऑफ सर्व्हिस लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी बाय, कोणी घेतली सर्व्हिस? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UT, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल अथॉरिटी ऑर अँड इंडिव्हिज्युअल इन रिलेशन टू एनी पर्पज अदर दॅन कॉमर्स इंडस्ट्री. तर बघा, माझ्या मित्रांनी ते फर्निचर मागवलं, त्यांनी भाडं पे केलं, त्याला आरसीएम लागेल का? कारण एक्झम्पशन आहे. दुसरं, अँड एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट, म्हणजे ट्रस्ट वगैरे असतं, जे चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी जर पे जर का करत असतील त्याकरता फॉर द पर्पज ऑफ प्रोव्हायडिंग द चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी. जर ॲक्टिव्हिटी चॅरिटेबल नाही आहे, वेगळी आहे, तर मात्र GST यांना भरायला लागेल RCM. तर चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी कुठल्या आहेत याचा पण अर्थ तुम्हाला क्लिअर करून घ्यायला लागेल. डिक्शनरी मिनिंग घ्यायचा नाही आहे आपल्याला. तुम्ही जेव्हा बघायला घेत तिथून एंट्री, त्यात दिलं आहे चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय हे तिकडे दिलं आहे, मीन्स ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू, हे परत मोठं आहे, हे सांगायला मला अर्धा लागेल, ॲटलिस्ट 15 लागतील. म्हणजे जेव्हा तुम्हाला इकडे शब्द आला आहे हा की अँड एंटिटी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 12AA इन्कम टॅक्स ॲक्ट
फॉर द पर्पजेस ऑफ प्रोवाइडिंग, उद्देश का है त्यांनी ही सर्विस घेतली आहे प्रोवाइड करण्याकरता चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीज, तर काय होईल त्यांना एक्झम्प्शन मिळेल, आरसीएमध्ये टॅक्स पे करायला लागणार नाही. पण त्यांची जी ऍक्टिव्हिटी आहे ज्या ज्या पर्पज करता ते सर्विस घेत आहेत, इम्पोर्ट ऑफ सर्विस करतायत, ती इम्पोर्ट ऑफ सर्विस जर फॉर द पर्पज ऑफ अदर दॅन चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी असेल तर आरसीएम ऍप्लिकेबल होईल. हे जी एक्झाम्पल आहे ना हे कंडिशनल आहे. इम्पोर्ट ऑफ सर्विस एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये जे ट्रस्ट आहे ते जर चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी करत असतील तरच इम्पोर्ट ऑफ सर्विस त्यांना एक्झाम्पल आहे. अदर दॅन पर्पज चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीचा असेल तर मग त्यांना एक्झाम्पशन नाही. ओके, सर्विस घेणारा पर्सन टॅक्सेबल टेरिटरीला पाहिजे, आणि जर पर्सन लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी असेल तर मग त्याच्या बाबतीत दृष्टी येणार. ओके, आता खाली परत एक काय दिलंय प्रोविजो, काय दिलंय, प्रोव्हाइडेड दॅट द एक्झामिनेशन शॅल नॉट अप्लायड, शॅल नॉट अप्लायड, हे एक्झामिनेशन हे दोघांना आहे. पण जर इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे कसली आहे, वेजर्स आहे, वेजर्स आहे, जर ए आणि बी मध्ये ते एक्झामिनेशन आहे ते जर नाहीये, ए बी आणि सी मधलं नाही आहे तर एक्झाम्पल ऍप्लिकेबल होणार नाही. आणि जर ऑनलाईन इन्फॉर्मेशन डेटाबेस ऍक्सेस सर्व्हिस असेल ओ आय डी आय सर्व्हिस तर ह्याच्याकरता पण एक्झाम्पशन नाही आहे. ओ आय डी आय सर्व्हिसमध्ये जो जर सर्व्हिस घेणारा हा रजिस्टर्ड पर्सन असेल तर तो आर सी एममध्ये पे करेल, आणि जर तो आपण जे बघितलं वरती की तो एन टी ओवर असेल तर मग त्याला फॉरवर्ड चार्ज लागेल. म्हणजे नेटफ्लिक्स सर्व्हिस जर का 100% घेतली, बिझनेस पर्पज घेतली तर रिव्हर्स चार्जमध्ये भरेल. क्लाउड सर्व्हिस जर 100% घेतली तर रिव्हर्स चार्ज. पण मी घेतली, मी एन टी ओवरमध्ये येतो, मी स्टुडंट आहे समजा, ती माझ्या अभ्यासाकरता घेतली, माझ्या मुलाकरता घेतली अभ्यासाकरता क्लाउड सर्व्हिस किंवा म्युझिक सर्व्हिस आहे, अशा कुठल्याही गोष्टी आहेत ज्या त्या ओ आर डी आरमध्ये येतात. जर घेणारा 100% आहे बिझनेस पर्पज घेतो तर मग रिव्हर्स चार्ज, आणि जर घेणारा नॉन बिझनेस पर्पज घेतो तर मग त्याच्यावरती फॉरवर्ड चार्ज लागतो. जे नेमके शब्द आहेत त्या शब्दाप्रमाणे जर घटना घडत असेल तर ती तरतूद ऍप्लिकेबल होते. जर जरा इकडे तिकडे झालं तर ती तरतूद ऍप्लिकेबल होणार नाही. जे सांगितलं गेलं आहे ते शब्दामध्ये आहे आणि तुम्हाला समजून पण घ्यायचं आहे शब्दामध्ये, पण ती नक्की घटना काय, कुठल्या घटनेमध्ये फॉरवर्ड चार्ज आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये रिव्हर्स चार्ज आहे हे तुम्हाला परफेक्टली कळलं पाहिजे. अदरवाईज तुमचं समजण्यामध्ये आणि मग त्याच्यावरती ॲक्शन घेण्यामध्ये चूक होईल. मी तुम्हाला जशी एक्झाम्पल दिली ना मगाशी, तसं बुक्स आहे माझ्याकडे, या बुक्समध्ये असे प्रकारचे जे वेगवेगळे टॉपिक आहेत त्यावरती क्वेश्चन आन्सर असतात. आता माझ्याकडे असं हे जे हा जो विषय आहे ना सी ए फायनान्स आहे, तर माझ्याकडे क्वेश्चन आन्सरचं असं 800 पेजची पी डी एफ, 800 पेज असलेली पी डी एफ, त्यामध्ये सगळ्या टॉपिकवरती क्वेश्चन आन्सर आहे. तुम्ही जो टॉपिक बघाल तुम्हाला जे कळलं आहे मग ते टेस्ट करायचं असेल तर तो क्वेश्चन बघायचं की असं घडलं तर तुम्ही काय करा, मग कुठे टॅक्सेबल आहे, कुठे फॉरवर्ड चार्ज आहे, कुठे रिव्हर्स चार्ज आहे, कुठे एक्झम्प्शन आहे. आणि होतं काय की जो प्रश्न असतो तेव्हा काय स्पेसिफिक टॉपिकचा असतो आणि काय प्रश्नांमध्ये 4-5 टॉपिक मिक्स होऊन तुम्हाला उत्तर द्यायचं असतं. मग तिकडे तुम्हाला लिंकिंग करता आलं तर तुम्हाला सगळं कळलं आहे, तुमची मेमरी जे गेलं आहे तुम्ही ते रिकॉल करा.
म्हणजे जे कळलंय ते परफेक्ट कळण्याकरता म्हणजे जे कोण एक्झाम देतात ते पहिले सगळे समजून घेतात आणि मग शेवटी पहिले त्यांना शेवटी फायनल घेत असतं की तुम्हाला जे कळलंय त्यात तुम्ही क्वेश्चन आन्सर द्या. आणि ह्याच्यामधले क्वेश्चन आन्सर अशा प्रकारचे असतात की ॲन्सर देताना असं द्यायला लागतं की ह्या सेक्शनप्रमाणे असं आहे, तसं ॲन्सर प्रेझेंट करायला लागतं. म्हणजे जसं आपण एक्झाममध्ये लिहितो काही म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट आहे त्याचे बेनिफिट काय, आता मी वाचून लिहितो वॉटर ट्रान्सपोर्टचे आणि आले रोड ट्रान्सपोर्टचे, तर बीकॉम इन्स्टुडंट कसे करतात द्यायचे तिकडे आणि खाली उत्तर शब्द फक्त बदलायचे आणि लिहून टाकायचं काय तर. म्हणजे एफ आय एस वायला तर असे प्रकारे बरेच लोक पास झाले, सरांनी पण जाऊ दे पास करून टोक बघताय जाऊ दे असं ते चालतं. पण तसं ह्या एक्झाम्पला चालत नाही, इथे स्पेसिफिकली तुम्ही जे ॲन्सर करताय त्याचा बेस काय, या सेक्शनमध्ये ही तरतूद आहे तिकडे अशा प्रकारे सांगितलं आहे किंवा या रूलप्रमाणे असं आहे म्हणून ते असं करावं. म्हणजे इथे मी बोलतो म्हणून नाही, मी किती पावसाळ्यात बघितले मला एवढा अनुभव आहे की काय उभे बोलेन का उभे म्हणजे केस पांढरे झालेत का, अशा प्रकारची उत्तरं नसतात तिकडे. लॉमध्ये उत्तरं अशी असतात की याप्रमाणे अशा जी घटना घडली त्याप्रमाणे असंच आहे. मी कुठलाही लॉ बघाल त्याप्रमाणे येतात. आता हे काय गुड्सचे पण आहेत, ते आपले एक 5 मिनिटं होईल. गुड्स फार नाही आहेत आणि त्यात काय अशी कॉम्प्लिकेशन नाही आहे की हे जे कॅशू नट्स आहे नॉट शेल्ड ऑर पिल्ड याच प्रकारचे कॅशू नट असतील आणि ते सप्लायर कोण करतो ॲग्रिकल्चर. सेक्शन 23 सांगितलं आहे की ॲग्रिकल्चरला रिलेक्शन घेण्याची गरज नाही जर तो तेवढी ॲग्री करत असेल टू द एक्सटेंट, तेच काम करतो शेती करतो फक्त जमिनीत ना शेतकरी उगवतोय असा ऍग्रिकल्चर रजिस्टर. तो रजिस्टर नाही आहे, रजिस्टर पर्सन काय करेल त्याच्याकडून जे घेईल ह्या प्रकारचे कॅशू नट्स नॉट शेल्ड ऑर पिल्ड तो काय करेल टॅक्स पे करेल. आता मी डिमांड करणं घेतली तर मी रजिस्टर कोण आहे, डिमांड रजिस्टर आहे त्याला फॉरवर्ड चार्ज लागेल. घेणारा कोणी असो रजिस्टर किंवा रजिस्टर, पण डिमांड ज्या वेळेस ऍग्रिकल्चरकडनं घेईल त्यावेळेस त्याला रिव्हर्स चार्ज. व्हिडिओ रॅपर लिव्ह तेंडू लिव्ह ह्याचा व्हिडिओ बनवतो अनुभव ठेवायला, तर ते जो ॲग्रिकल्चर रजिस्टर आहे त्याच्याकडनं घेतले रजिस्टर पर्सननी तो जीएसटी पे करेल. टोबॅको लिव्ह सप्लायर कोण आहे ॲग्रिकल्चरिस्ट, घेणारा कोण आहे रजिस्टर पर्सन. सिल्क यार्न एनी पर्सन सप्लायर कोणी असो इकडे ते हू मॅन्युफॅक्चरर्स सिल्क यार्न फ्रॉम रॉ सिल्क और सिल्क वॉर्म रेशीम किड्यापासून फॉर सप्लाय ऑफ सिल्क यार्न जो पर्सन घेईल रजिस्टर पर्सन तो जीएसटी पे करेल. आता लॉटरी असते ना, लॉटरी ही लॉटरी स्टेट गव्हर्नमेंटची असते युटीची असते किंवा लोकल अथॉरिटीची असते. जर लॉटरी डिस्ट्रीब्युटर असतो किंवा सेलिंग एजंट असतो तर यावर टॅक्स पे करतो, म्हणजे गव्हर्नमेंट देईल डिस्ट्रीब्युटरला आणि डिस्ट्रीब्युटर लोकांना विकेल किंवा त्याच्या पुढे पिढ्याला विकेल तो लोकांना विकेल. तर जीएसटी कोण पे करेल, लॉटरी डिस्ट्रीब्युटर. आता सेंट्रल गव्हर्नमेंटकडे गाड्या असतील ज्या यू वापरलेल्या आहेत किंवा जप्त केलेल्या आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट युटी लोकल अथॉरिटी यांच्याकडे ज्या गाड्या आहेत यूज व्हेकल सीज जप्त केलेल्या जुने गुड्स स्क्रॅप वेस्ट काही असेल हे ते त्यांना विकायचं असेल तर जो विकत घेईल रजिस्टर पर्सन तो याच्यावर जीएसटी पे करेल. आणि ही लास्ट एंट्री आहे. थोडं तुम्हाला समजून घ्यायला लागेल काय, प्रत्येक बँकेला एक जे वेगवेगळे सेक्टर आहेत ना त्यात लोन द्यावंच लागेल असं कंपल्शन असतं. शेतकऱ्यांना लोन दिलं आणि पाऊस नाही पडला किंवा पूर आला तर रिकव्हरी होत नाही, म्हणजे बँका उत्सुक नसतात शेतकऱ्यांना लोन द्यायला. पण जर गव्हर्नमेंटने किंवा आरबीआयने कंपल्सरी केलं की तुम्हाला लोन द्यावंच लागेल, तुम्ही 8-10% लोन दिलंच पाहिजे त्यांना, एवढं लोन तुम्ही द्याल त्या एज्युकेशन लोन किती द्यावं किंवा स्पेसिफिक सेक्टर आहेत त्यांना ठराविक अमाऊंट लोन द्यावंच लागतं. आता आपल्याकडे SBI जी आहे ना ती अशा प्रकारे लोन
जास्त करून देते. पण ॲक्सिस बँक आहे ह्यांचे लोन देण्याकरता ते उत्सुक कोणाला असतात की जे मोठमोठ्या कॉर्पोरेटला काम करतात त्यांना लोन द्यायला उत्सुक असतो. प्रत्येक बँकेने ते लोन दिलं पाहिजे. आता SBI असे कॉर्पोरेट ग्राहक जात नाहीत, पण एक जेवढी लोन दिली जाते देशामध्ये त्यात सगळ्या बँका मिळून एक ठराविक पर्सेंट ॲग्रिकल्चरच्या लोन मिळायलाच पाहिजे असं गव्हर्नमेंटचं धोरण आहे. तर गव्हर्नमेंटने काय केलं की असं सांगितलं की समजा 20 करोड टार्गेट आहे कोणाचं, SBI. शब्द काय म्हटला, प्युरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट. ओके, आता 18 करोड SBI करायचे होते आणि त्यांनी 20 करोड केले, लोन दिलं 20 करोड, त्यांना 18 करोड टार्गेट होतं. आणि ॲक्सिस बँकेला 8 करोड करायला सांगितले होते, तर 10 करोड, पण त्यांनी 8 करोड, 2 करोड त्यांना शॉर्ट कळलं. समजा हे 6 पण असू शकतात, 10 चे 6 आहेत, त्यांना 4 करोड कमी पडले. तर ज्या बँकांनी जो गोल अचीव केला आहे त्याहून जास्त अमाऊंट त्यांच्याकडे असेल तर तुम्ही तेवढी अमाऊंट त्यांच्याकडनं ते सर्टिफिकेट म्हणून विकत घेऊ शकता. त्यांनी एक्स्ट्रा केलं की नाही मग तुम्ही लोन देत नाही आहात, तर तुम्ही त्यांनी तुम्हाला समजा यांना 4 करोड कमी पडले, 2 करोड SBI घेतील, 2 करोड बँक ऑफ इंडियाकडनं घेतील, कुठं पण करून त्यांना 4 करोड विकत घ्यायला लागतील दुसऱ्याकडनं. ज्यांनी एक्स्ट्रा केलं आहे ते विकू शकतात आणि ज्यांच्याकडे कमी आहे त्यांना विकत घ्यावं लागेल. म्हणजे याचे टार्गेट किती आहे, 18 करोड आहे आणि यांच्याकडे 2 करोड एक्स्ट्रा झाले. तर हे इकुबेर पोर्टल आहे, इकुबेर पोर्टल RBI याच्यावरती हे विकार ठेवतील की आमच्याकडे 2 करोड एक्स्ट्रा आहे, ज्याला पाहिजे त्यांनी घ्यावे. 2 करोड कोणाचे आहेत हे जो विकत घेईल त्याला कळणार नाही, त्याला कळेल हे उपलब्ध आहे, त्याला पाहिजे तो त्याची किंमत देईल आणि तो विकत घेईल. ज्याच्याकडे शॉर्टफॉल आहे त्यांनी ते विकत घ्यावं, ज्या बँकांकडे एक्सेस आहे ते विकतील, ज्यांच्याकडे शॉर्ट आहे ते विकत घेतील. म्हणजे मी माझा टार्गेट अचीव करून एक्स्ट्रा लोन दिलंय, SBI काय बोलेल, गव्हर्नमेंटने अधिकार दिला तुम्ही विकू शकता, ते विकतील. आणि ते सर्टिफिकेट यांना मिळणार आहे त्यासाठी समजा त्यांनी 1 लाख रुपये चार्ज केले. ओके, त्यांना 1 लाख द्यायचे सर्टिफिकेट मिळेल यांना. जो घेणार आहे तो GST पे करेल RCMला. आणि हे सर्टिफिकेट ही सर्व्हिस नाही आहे, सर्टिफिकेट हे सप्लाय गुड्स आहे, कॉन्ट्रीब्युटेड. हां, त्यांना हे करावंच लागतं. जर तुम्ही कुठल्या बँकेच्या ऑडिटला गेला तर तुम्हाला ही एंट्री विचारात घ्यावी लागेल. तुम्हाला जी कुठली ऑडिट केस मिळेल ना त्यात तुम्हाला हे बघायला लागतं की तुम्हाला कुठल्या तरतुदी ॲप्लिकेबल होतात. त्यासाठी पहिली गोष्ट सप्लाय कुठला आहे, सप्लाय आहे की नाही, सप्लायमध्ये काय येत नाही का त्या कुठल्या तर त्या बिझनेसचं. मग सप्लाय आहे तर टॅक्सेबल कुठला आहे, एक्झाम कुठला आहे, जर टॅक्सेबल आहे तर फॉरवर्ड चार्ज कुठला आहे, रिव्हर्स चार्ज कुठला आहे. मग त्यात जो टॅक्स लागतो आहे त्याची व्हॅल्यू ऑफ सप्लाय प्रोव्हिजन काय, टाईम ऑफ सप्लाय प्रोव्हिजन काय, इनव्हॉइस त्याने कधी बनवायला पाहिजे, हे जे काय काय पॅरामीटर आहेत त्याप्रमाणे तुम्हाला त्यांनी कॉम्प्रायझेस केलं की नाही हे बघायचं आहे. नाही मुद्दाम करत नाही अशा तर भाग नाही काय, आता काय असेल ते असेल त्यांचं, फक्त त्यांना गव्हर्नमेंट टार्गेट दिलं एवढं तुम्ही केलं पाहिजे, आणि नाही केलं तर ऑप्शन दिलाय की जी बँक करेल त्यांना सर्टिफिकेट घ्या आणि त्यांना तुम्ही पे करा. कुठल्या कुठल्या बँकांचं असं कनेक्शन असतं ग्रामीण भागाशी, त्यांच्या बघा SBI अशा लोकांचे अकाउंट आहेत शेतकऱ्यांचे वगैरे, त्यांना लोन ते जास्त लागतं. आणि ॲक्सिस बँकेमध्ये, ICICI ही लोक अकाउंट काढत नाहीत. हां, पण ते ज्या सेक्टरप्रमाणे त्यांचे जे ज्या प्रकारचे क्लायंट आहेत ते लोक त्याला येणार देणार. मग ज्यांना जे कमी पडेल त्यांनी एकमेकांकडनं ते सर्टिफिकेट घ्या आणि आपलं टार्गेट ऑन पेपर अचीव करा. त्यांना गव्हर्नमेंटने हा ऑप्शन दिला आहे, तुमच्याकडे नाहीत ती लोकं, तुम्ही त्यांना बोलू द्या पण ते येत नाहीत. मग ज्यांना त्यांच्याकडे आहेत तुम्ही त्यांच्याकडनं घ्या.
तुम्ही सेक्टर वाईज पण बुक मिळतात, सेक्टर वाईजची बुक मिळतात जर तुम्ही बघाल टॅक्समॅनचं वगैरे सेक्टर वाईज बुक मिळतात. मग त्यात वेगवेगळे सेक्टर लिहिले, मग त्या सेक्टरला कुठला कुठल्या सप्लायवर टॅक्स आहे, कुठला सप्लाय एक्झॉस्ट आहे, कुठला कुठलं ट्रान्झॅक्शन रिव्हर्स चार्जमध्ये, कुठल्या फॉरवर्ड चार्जमध्ये, बल टाईम ऑफ सप्लाय काय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय, हे सगळं त्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि मी बघाल एक वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि रिअल इस्टेट सेक्टर, रिअल इस्टेट सेक्टर आणि वर्क कॉन्ट्रॅक्ट याचं सेपरेट बुक मिळतं. त्याच्यामध्ये एवढा स्कोप आहे, जर तुम्हाला असं कुठलं वर्क कॉन्ट्रॅक्टर ऑडिट जर आलं नॉर्मली ते येण्याची शक्यता आहे, कारण बरेचसे वर्क कॉन्ट्रॅक्टर आणि रिअल इस्टेट याच्यावरती फार म्हणजे हा रिअल इस्टेट त्याच्यात म्हणून तर मार्केटला त्याची बुक मिळतात ना. त्याचं कारण ते तुम्हाला एकदा बेसिक कळल्यानंतर मग तुम्हाला आणखीन नॉलेज काय काय कुठे कसं वाढवायचं आहे त्याकरता काय करता येईल हे तुम्हाला कळायचं. तुम्हाला एकदा का सगळ्या ह्या बेसिक हे सगळं कळलं, कसा लॉ इंटरप्रेट करायचं हे कळलं, तर मग ती माहिती एकत्र कशी मिळेल, कसं आहे ना, वेगळे गडबड शोधा, वेगवेगळे रूल शोधा, रेट शोधा, हे सगळं एकत्र जो करतो ते बुक काढतो, मग ते स्वस्त पडतं कारण वेळ वाचतो तुमचा, सगळा प्रश्न पुढे वेळ पुढे येतो. हे सगळं मी एकत्र आणीन आणि मग बघीन. त्यामुळे जे गरजेचं आहे त्याची रेडी बुक्स मार्केटला मिळतात. बट तुम्हाला हे मेन कळलं पाहिजे, सेक्शन आपण जे बघतोय पहिले पन्नास हे तुम्हाला कळले, तर मग त्याच्या आधारे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काय टॅक्सिबिलिटी आहे हे तुम्हाला कळू शकतं. आपला भर सगळं याच्यावर काय आहे, कारण हे टेक्निकल प्रोव्हिजन आहे की हे वापरून पुढे सगळं काम करायचं, सगळ्यांना हेच लागू होणार आहे. थांबवायचं आहे.